How are you student? So now we are going to learn techniques of silent reading. In the previous lesson we have seen about choral reading. So what is the techniques of silent reading? While reading according to A.W. Fryby, while reading aloud has its uses. Few pupils will have much need for it when they leave school. वाईल्ड रीडिंग अलाउड हॅज इट यूजेस जेव्हा आपण मोठ्याने वाचतो त्याचे काही फायदे आहेत फ्यू पीपल्स विल हॅव मच नीड फॉर इट काही विद्यार्थ्यांना याची फार गरज असते वेन देव्ह स्कूल जेव्हा ते शा शालेय शिक्षण सोडतात त्यानंतर दिस कोटेशन शोज दॅट रीडिंग अलाउड हॅज इट यूजेस बट आफ्टर लिव्हिंग स्कूल इट विल नॉट बी यूजफुल फॉर द मोस्ट ऑफ द पीपल्स हे कोटेशन काय दाखवते की रीडिंग अलाउड मोठ्याने वाचणे याचे काही फायदे आहेत शाळा सोडल्यानंतर शालेय शिक्षण सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना बट इट विल नॉट बी युजफुल पण मोस्ट ऑफ द पीपल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे काही फारसं महत्त्वाचं असं स्किल नाही आहे सायलेंट रीडिंग आणि म्हणून सायलेंट रीडिंगचं महत्त्व हे विशेष आहे ते बघूया सायलेंट रीडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स ऑर सेंटेन्स विदाउट प्रोसे प्रोड्युसिंग साऊंड ऑडिओबल टू अदर्स पहा ही सायलेंट रीडिंगची डेफिनेशन होऊ शकेल की सायलेंट रीडिंग सायलेंट रीडिंग इज अ रीडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्स सायलेंट रीडिंग म्हणजे मौन वाचन ज्याला आपण म्हणू अशा प्रकारची रीडिंग आहे की ज्यामध्ये सायलेंट रीडिंग इज अ रीडिंग ऑफ वर्ड्स शब्द वाचने सेंटेन्स वाक्य वाचणे विदाउट प्रोड्युसिंग साऊंड्स ऑडिबल टू अदर्स की जो आवा, आवाज आवाज न उच्चारता आणि जो दुसऱ्याला ऐकू येणार नाही म्हणजे श्रवणीय असणार नाही वन कॅन इनक्रीज हीज ऑर हर पॉवर ऑफ कम्प्रेहेशन बाय सायलेंट रीडिंग एखादा विद्यार्थी तो किंवा ती बालक आपलं आकलन सायलेंट रिडिंगद्वारे वाढवू शकतो किंवा डेव्हलप करू शकतो द लर्नर्स कॅन रीड इंडिपेंडेंटली आल्सो विथ द प्रॉपर स्पीड बाय दिस यामुळे अध्ययनकर्त्याला वाचन स्वतंत्रपणे करता येईल आणि त्याचबरोबर गतीमध्ये करता येईल हे मुख्य फायदा आहे हा मुख्य फायदा आहे सायलेंट रिडिंगचा सायलेंट रिडिंग इज द फायनल और अल्टिमेट एम ऑफ रीडिंग वाचनाचा मुख्य हेतू उद्देश हाच आहे लक्ष हेच आहे ध्येय हेच आहे हे की सायलेंट रिडिंग इज द फायनल और अल्टिमेट एम ऑफ रीडिंग प्रत्येकाला मौन वाचन करता आलं पाहिजे रीडिंग अलाउड इज अ क्रिएटिंग डिस्टर्बनसेस टू दोज हु आर रिडिंग सायलेंटली ऑर डुईंग एनी अदर वर्क ऑफ स्टडी कारण मोठ्याने वाचणे याचे काही दोष आहेत काही तोटे आहेत त्यामध्ये डिस्टर्बन्स टू दोज हू आर रीडिंग सायलेंटली जर इतर कोणी सायलेंटली वाचत असेल मोन सायलेंटली तर त्याला रीडिंग अलाउड केल्यामुळे डिस्टर्बन्स होईल त्याचबरोबर डुईंग एनी अदर वर्क ऑफ स्टडी कोणी अभ्यास करत असेल किंवा इतर काही काम करत असेल जर आपण मोठ्याने वाचू तर त्याचा नक्कीच त्याला अडथळा समस्या प्रॉब्लेम निर्माण होणार आहे डिस्टर्बन्स त्यामुळे होऊ शकते परंतु सायलेंट रिडिंगमध्ये हा दोष दूर होतो द ग्रेटेस्ट अमाऊंट ऑफ रीडिंग इन लाईफ इज डन बाय सायलेंट रिडिंग कारण शालेय शिक्षण प्राथमिक शिक्षणामध्ये आपण सायल लाऊड रिडिंगचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थी करत असतो परंतु जेव्हा तो विद्यापीठीय शिक्षण उच्च शिक्षण घेतो त्या वेळेस जीवनातलं जास्तीत जास्त वाचन आपलं हे सायलेंट रिडिंगनेच होत असते त्यामुळे सायलेंट रिडिंगचं महत्त्व हे अतिशय जास्त आहे वन कॅन रीड फास्टर व्हेन ही ऑर शी इज रिडिंग सायलेंटरी त्याचबरोबर सायलेंटली सायलेंट रिडिंग आल्यामुळं आपण वाचन अतिशय गतीने करू शकतो द टीचर शूड आज द लर्नर नॉट टू मेक लिप मोवमेंट्स व्हाईल रिडिंग सायलेंटरी आता शिक्षकांनी काय खबरदारी घ्यायची आहे की जेव्हा आपण सायलेंट रीडिंग मुलांना शिकवत आहोत कशा प्रकारे करायचे त्यावेळेस विद्यार्थ्यांना अध्ययनार्थीला लर्नर्सला एवढं सांगणे फार गरजेचं आहे की नॉट टू मेक लिप मोवमेंट्स त्यांनी लिप मोवमेंट्स म्हणजे हुटाची हालचाल झाली नाही पाहिजे व्हाईल रिडिंग सायलेंटली मौन वाचन करताना किंवा सायलेंट रिडिंग करताना मनातल्या मनात वाचायचं आहे ओटाची हालचाल होता तर टीचर शूड गिव सम क्वेश्चन टू द क्लास बिफोर सायलेंट रिडिंग यासाठी आपण एक करू शकतो की विद्यार्थ्यांना मुलांना आधीच काही प्रश्न देऊन त्यावर सायलेंट रिडिंग घेऊ शकतो त्यामुळे ते रीडिंग विथ अंडरस्टँडिंग करतील इट विल इनक्रीज द लर्नर्स कंप्रेहेशन अँड रिडिंग बिकम पर्पजफुल यामुळे दोन फायदे होतील की इट विल इन्क्रीज द लर्नर्स कंप्रेहेशन यामुळे त्यांचं कंप्रेहेशन आकलन वाढेल आकलनक्षमता विकसित होईल अँड रीडिंग बिकम पर्पजफुल आणि यामुळे वाचनाचा जो हेतू आहे की रीडिंग विथ अंडरस्टँडिंग हा सक्सेस होईल त्याचा हेतू सिद्ध होईल सक्सेस होईल ठीक आहे तर आज इथेच थांबू धन्यवाद थँक्यू